नमस्कार, आज करूयात गावाकडील पद्धतीचं पिठलं. हे पिठलं शक्यतो घेरून केलं जातं. चला तर मग, सगळ्यात आधी कढईमध्ये तेल, त्यामध्ये लसूण. लसूण झाल्यानंतर त्यात जिरे, कढीपत्ता आणि हिंग, मिरच्या. मिरच्या परतल्यानंतर त्यामध्ये कांदा. कांदा आणि मिरच्या व्यवस्थित परतून घ्यायच्या. आता टमाटर. टमाटर व्यवस्थित परतल्यानंतर, ते गाढ झाल्यानंतर त्यामध्ये मी 1/2 चमचा हळद घातली आहे. आता आपण वरतून 2 ते 3 ग्लास पाणी घातलं आहे, त्यामध्ये मीठ. पाण्याला उकळ आल्यानंतर आपल्याला पिठलं घेरून घ्यायचं आहे. त्यासाठी एका हाताने आपल्याला बारीक बारीक पीठ सोडायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चमचा असा गोलाकार फिरवून आपल्याला ते घेरून घ्यायचं आहे. कमी गॅस करून आपल्याला सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. आता झाकण ठेवून आपल्याला पिठलं होऊ द्यायचं आहे. पिठलं धीरे धीरे हलवून आपल्याला त्यातल्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत. त्यावरतून मी बारीक चिरलेला कोथिंबीर घातलाय आणि सगळं मिक्स केलंय. आणि गॅस बंद करून आपल्याला त्याला वाफेवर होऊ द्यायचं आहे. आणि आपलं पिठलं तयार आहे. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.